लहान मुलांची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने 8 जणांना अटक केली आहे. कलम 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणात एका नशेखोर जोडप्यानं आपल्या लहान मुलांना विकलं होतं. ज्या जोडप्यानं ही मूल खरेदी केलं ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर अशा प्रकारे मुलांच्या आंतरराज्य खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र. एक नशे करणारे कपल आहे, हजबंड वाईफ, ज्यांनी त्यांचे लहान मुले मुलीला विकलेले आहे. त्यानंतर असा त्यामध्ये निष्पन्न झाले की त्यांचे एक मुलगा होते जे 2 वर्षाचे आहे आता, त्यांना त्यांनी 2 वर्षापूर्वी जवळपास विकले होते. तसे एक मुलगी होती, नवजात शिशू होते, जवळपास 2 महिन्याचे, त्यांना पण त्यांनी विकलेले होते. आणि ज्यांना विकलेले होते तो कपल पण आम्हाला सापडले आणि त्या बेसिसवर डीएन नगरला एक गुन्हे दाखल झालेले आहे आयपीसी आणि ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टच्या अंतर्गत. त्यानंतर आम्ही 3 जणांना अरेस्ट केले त्यामध्ये आणि पुढे त्यामध्ये पुढील तपासामध्ये असा निष्पन्न झाले की एक आंतरराज्यीय टोळी आहे जे मुलांचे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामध्ये अजून 5 आरोपी सापडले आणि टोटल आतापर्यंत 8 आरोपी सापडलेले आहे, ज्यामध्ये 4 पुरुष आहे आणि 4 महिला आहे. आणि त्यांनी 8 मुलांची विक्री केलेली आहे. आणि फक्त महाराष्ट्र नाही, ते महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश, तमिळनाडू असे दुसरे स्टेटमध्ये पण त्यांचे लिंक येत आहे. तर ह्यामध्ये पुढील तपासामध्ये जे प्रत्येक ठिकाणी जिथे विकलेले आहे आणि ज्यांनी विकले जे काही आहे त्यांना आम्ही तपासामध्ये आरोपी करणार आणि कोणालाही ह्यामध्ये सोडणार नाही.